नमस्कार मुलांनो, मागील पाठामध्ये आपण सराव संच 2.5 मधील काही उदाहरणे पाहिलेली होती. आजच्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी सराव संच 2.5 मधील पुढील उदाहरणे आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण उदाहरणे सोडवूया. तर या ठिकाणी सराव संच 2.5 मधील पुढील उदाहरण आहे बघा, उदाहरण क्रमांक 6. मी या ठिकाणी तुम्हाला ते वाचून दाखवते आणि मग आपण ते सोडवूयात. जर अल्फा आणि बीटा ही वाय वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील. मी या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करूयात, तर वर्ग समीकरण लिहून घेऊयात. तर वर्ग समीकरण काय आहे, वाय चा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. हे वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं आहे आणि या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या उदाहरणामध्ये बघा तुम्हाला किमती काढायच्या आहेत. या किमती तुम्हाला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, पहिली किंमत कशी शोधायची आहे, तर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग पहिल्यांदा ही किंमत शोधायची आहे. आणि दुसऱ्यांदा तुम्हाला शोधायची आहे अल्फाचा घन अधिक बीटाचा घन, या किमती तुम्हाला शोधायच्या आहे. तर यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं मुलांनो, तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते सामान्य रूपाशी त्याची तुलना करायची. म्हणजेच आपण काय करणार आहोत, तर ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी आपण तुलना करून या ठिकाणी आपण त्याच्याशी तुलना करूयात. तुलना केल्यानंतर काय मिळणार आहे, तर आपल्याला ए बी सी च्या किमती. मग या ठिकाणी बघा ए ची किंमत किती आहे, वाय वर्गाचा सहगुणक 1 आहे. मग या ठिकाणी ए ची किंमत मिळणार आहे 1, बी ची किंमत काय मिळणार आहे, तर बी बरोबर वजा 2 आणि सी बरोबर काय मिळणार आहे, वजा 7. अशा प्रकारे ए बी सी च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. ए ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे बघा 1, बी ची किंमत आहे वजा 2 आणि सी ची किंमत आहे वजा 7. मुलांनो, आपल्याला ए बी सी च्या किमती मिळालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अल्फा अधिक बीटाची किंमत शोधावी लागणार आहे. तर अल्फा अधिक बीटाची किंमत आपण शोधण्यासाठी जे सूत्र वापरतो ते सूत्र आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. ते कुठलं सूत्र आहे, तर वजा बी छेदस्थानी ए. मग या ठिकाणी वजा चिन्ह लिहायचं, बी ची किंमत आहे वजा 2 आणि छेदस्थानी ए ची किंमत आहे 1. म्हणून या ठिकाणी वजा वजा काय होणार आहे, अधिक. म्हणून आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत मिळणार आहे 2. अशा प्रकारे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला मिळाली 2, कारण वजा वजा अधिक होणार आहे. त्यानंतर आपल्याला अल्फा गुणिले बीटाची किंमत शोधायची आहे. तर अल्फा गुणिले बीटाचं सूत्र काय आहे, तर सी छेदस्थानी ए. मग यामध्ये फक्त आपण किंमत घालणार आहोत, सी ची किंमत आहे वजा 7 आणि ए ची किंमत आहे 1. म्हणून या ठिकाणी आपल्याला अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळणार आहे वजा 7, कारण वजा 7 ला जर 1 ने भागा तर उत्तर येणार आहे वजा 7. म्हणून अल्फा गुणिले बीटाची किंमत मिळणार आहे वजा 7. आता आपल्याला पहिलं इथे काय शोधायला सांगितलंय, तर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर मुलांनो, या ठिकाणी आपल्याला एक विस्तार सूत्र वापरावं लागणार आहे. तर विस्तार सूत्र कोणतं आहे, तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा. आता बघा मुलांनो, इथे जे विस्तार सूत्र आहे हे विस्तार सूत्र अल्फा अधिक बीटाचा वर्ग याचं विस्तार सूत्र असतं. अल्फाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा आणि बीटाचा वर्ग. तर हे विस्तार सूत्र थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती घालायच्या आहेत. तर अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 2, म्हणून इथे येणार आहे 2चा वर्ग वजा बाकीचं चिन्ह 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे वजा 7. अशा प्रकारे आपल्याला फक्त काय करायचंय, किमती 2चा वर्ग येणार आहे 4, वजा बाकीचं चिन्ह तसंच 2 आणि वजा 7 चा गुणाकार येणार आहे 7 2 14. हे
वजा आणि हे वजा होणार आहे अधिक, म्हणून या ठिकाणी काय मिळणार आहे 4 अधिक 14, म्हणून आपल्याला अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग याची किंमत काय मिळणार आहे बघा, या ठिकाणी आपल्याला किंमत मिळणार आहे 14 आणि 4 येणार आहेत 18, म्हणून तुम्हाला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ची किंमत मिळणार आहे 18। या ठिकाणी आपल्याला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ची किंमत मिळाली 18, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, या ठिकाणी तुम्हाला कशाचं सूत्र, अल्फा घन अधिक बीटाचा घन हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागणार आहे। याच्या आधीच्या एका उदाहरणामध्ये बघा आपण अल्फा घन अधिक बीटाचा घन याचं विस्तार सूत्र आपण या ठिकाणी वापरलेलं होतं। ते जे विस्तार सूत्र आहे, तर या विस्तार सूत्रामध्ये बघा आपण अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा, तर हे जे विस्तार सूत्र होतं आणि कंसामध्ये याच्या पुढे अल्फा अधिक बीटा हे जे विस्तार सूत्र आहे, अल्फा घन अधिक बीटाचा घन त्याचं विस्तार सूत्र आहे अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा आणि कंसामध्ये अल्फा अधिक बीटा, तर हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत। आणि या सूत्रामध्ये फक्त आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत घ्यायची आहे 2, म्हणून इथे येणार आहे 2 चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटा म्हणजे किती आहे 7, म्हणून या ठिकाणी येणार आहे 7 गुणिले अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 2, या ठिकाणी कंसात येणार आहे 2। तर अशा प्रकारे 2 चा आपल्याला घन करायचा आहे, 2 चा घन काय येणार आहे, 2 चा घन येणार आहे 2 2 4 आणि 4 2 8, म्हणून या ठिकाणी 2 चा घन येणार आहे 8 वजा बाकीचं चिन्ह तसंच 7 3 21 21 2 42, या ठिकाणी वजा आणि हे वजा होणार आहे अधिक, म्हणून या ठिकाणी तुम्हाला बघा म्हणून अल्फा घन अधिक बीटाचा घन याची किंमत काय मिळणार आहे, तर 42 आणि 8 किती येणार आहे 50। अशा प्रकारे अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत आपल्याला मिळणार आहे 50। तर या उदाहरणामध्ये बघा आपल्याला 2 उपप्रश्न विचारलेले होते, त्या 2 उपप्रश्नांमध्ये अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर काय किंमत मिळाली तर 18, आणि दुसरं अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत मिळालेली आहे इथे 50। अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणामध्ये दोन्ही किमती मिळालेल्या आहेत, म्हणून तुम्ही खाली एक आणखीन वाक्य लिहू शकता की अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 18 आणि अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर 50। अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे। 7वं उदाहरण आपण पाहूयात मुलांनो, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा। तर या उदाहरणामध्ये बघा आपल्याला इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत, त्यापैकी पहिलं उदाहरण मी या ठिकाणी घेतलीये। तर पहिल्यांदा जे समीकरण दिलेलं आहे ते समीकरण असं आहे बघा, 3y चा वर्ग अधिक के वाय अधिक 12 बरोबर 0। तर या वर्ग समीकरणाची मुळे तुम्हाला वास्तव आणि समान दिलेली आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या मुलांनो, तर तुम्हाला इथे मुळांचं स्वरूप वास्तव आणि समान दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला डेल्टाची किंमत किती मिळणार आहे तर ती 0 असणार आहे, याचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला के ची किंमत शोधायची आहे। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत बघा, तर या वर्ग समीकरणाची तुलना ax² + bx + c = 0 या वर्ग समीकरणाशी तुलना करू, म्हणून या ठिकाणी आपण त्याची तुलना केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ए बी सी च्या किमती, मग ए बरोबर मिळेल 3, बी बरोबर मिळणार आहे के आणि सी बरोबर मिळणार आहे 12। तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सी च्या किमती या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा मुलांनो, या ठिकाणी डेल्टा म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे डेल्टा बरोबर काय येणार आहे तर बी चा वर्ग वजा 4ac, यामध्ये आपण पहिल्यांदा किंमत घालणार आहोत। तर इथे मी पुढेच किंमत लिहिते बघा, बी ची किंमत आहे के, म्हणजे येणार आहे के चा वर्ग, त्यानंतर वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे 12। अशा प्रकारे आपण किमती घातल्या, त्यानंतर काय करायचं आहे, के वर्ग आहे असंच आपण लिहिला, वजा बाकीचं चिन्ह तसंच,
चार त्री बारा, बारा आणि बाराचा गुणाकार येणार आहे 144, म्हणून आपल्याला कशाची किंमत मिळाली, म्हणून आपण म्हणूया डेल्टा बरोबर येणार आहे के वर्ग वजा 144। परंतु बघा आता उदाहरणामध्ये आपल्याला काय वाक्य दिलं आहे की मुळे ही वास्तव आणि समान आहेत, म्हणून या ठिकाणी आपण ते वाक्य वापरणार आहोत, मुळे वास्तव व समान आहेत। आणि जर ही मुळे वास्तव आणि समान असतील तर आपल्या डेल्टाची किंमत किती असणार आहे, तर 0, म्हणून याला आपण समीकरण 1 मुळाकडे आपण त्याचा वापर करायचा आहे। मग आताच आपल्या डेल्टाची किंमत किती मिळाली होती, के चा वर्ग वजा 144 बरोबर 0, याला कारण द्यायचं समीकरण 1 वरून। अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 वरून काय मिळालं, तर के वर्ग वजा 144 बरोबर 0। आता या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणून इथे आपल्याला ए वर्ग वजा बी चा वर्ग याचं जे विस्तार सूत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। तत्पूर्वी आपण काय करूया, हा के वर्ग तसाच लिहायचा, वजा 144 हा कोणाचा वर्ग आहे, तर 12 चा, याला आपण लिहूया 12 चा वर्ग बरोबर 0। मग या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार काय असतो, तर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी, म्हणून काय येणार आहे, पहिल्या कंसामध्ये के अधिक 12 आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार आहे के वजा 12 बरोबर 0। म्हणून या ठिकाणी आपण पहिला कंस बरोबर 0 घेऊयात, म्हणून काय येणार आहे के अधिक 12 बरोबर 0, किंवा के वजा 12 बरोबर 0। म्हणून आपल्याला बघा इथे के ची किंमत काय मिळणार आहे, तर हे अधिक 12 पलीकडे नेल्यानंतर होणार आहे वजा 12, किंवा इथं के बरोबर काय येणार आहे, हे वजा 12 पलीकडे गेल्यानंतर होतील अधिक 12, म्हणजेच आपल्याला के च्या या ठिकाणी दोन किमती मिळालेल्या आहेत, पहिली किंमत आहे वजा 12 आणि दुसरी किंमत आहे अधिक 12। तर अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणामध्ये के च्या दोन किमती मिळालेल्या आहेत। तर या ठिकाणी आपण काय केली कृती, तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते बघा मुलांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण समीकरणाची तुलना केली सामान्य रूपातील समीकरणाशी, त्याहून ए बी सी च्या किमती शोधल्या, त्यानंतर बी वर्ग वजा 4 ए सी ची किंमत आपण शोधली, आणि दिलेलं आहे उदाहरणामध्ये की मुळांचं स्वरूप कसं आहे, तर मुळांचं स्वरूप वास्तव आणि समान आहे, म्हणून आपण डेल्टाची किंमत 0 घेतली। आणि समीकरण 1 वरून आपल्याला काय मिळालं, मग के वर्ग वजा 144 बरोबर 0। आणि मग आपण या ठिकाणी फक्त ए वर्ग वजा बी वर्गचं विस्तार सूत्र या ठिकाणी वापरलं आणि आपल्याला के च्या दोन किमती मिळालेल्या आहेत। तर हीच पद्धती वापरून आपण या 7व्या प्रश्नातील दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आपण दुसरं उदाहरण पाहूया। तर या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये पण तुम्हाला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे, ते समीकरण पहिल्यांदा लिहूयात। बघा इथे तुम्हाला समीकरण दिलेलं आहे, बघा के एक्स कंसामध्ये एक्स वजा 2 आणि अधिक 6 बरोबर 0, अधिक 6 बरोबर 0। आता या ठिकाणी लक्षात घ्या मुलांनो, इथे आपल्याला दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण हे सामान्य रूपासारखं दिसत नाहीये, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या के एक्स ने या पदांना पहिल्यांदा गुणावं लागणार आहे, मग तुम्हाला काय मिळणार आहे, तर इथे या के एक्स ने जर आपण एक्स चा गुणलं तर काय मिळेल, के एक्स चा वर्ग, त्यानंतर हे वजा बाकीचं चिन्ह, के एक्स ने 2 ला गुणलं तर पहिल्यांदा आपण संख्या लिहितो, म्हणून येणार आहे 2, त्यानंतर के, नंतर एक्स म्हणजे वजा 2 के एक्स, अधिक 6 तसेच बरोबर 0। आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण काय करायचं, तर या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करायची। त्या ठिकाणी तुलना करून आपल्याला काय मिळणार आहे, तर ए बी सी च्या किमती, मग या ठिकाणी ए ची किंमत असणार आहे के, एक्स वर्गाचा सहगुणक काय आहे, तर के, म्हणून ए ची किंमत मिळाली के, त्यानंतर बी ची किंमत काय मिळाली, तर इथे येणार आहे वजा 2 के, आणि सी ची किंमत मिळाली 6। अशा प्रकारे आपल्या ए बी सी च्या किमती मिळालेल्या आहेत। आता याही उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर मुळांचं जे स्वरूप आहे, तर ते मुळांचं स्वरूप कसं आहे, वास्तव आणि समान। मग तत्पूर्वी आपण काय करूयात, पहिल्यांदा डेल्टाची किंमत शोधूयात, मग या ठिकाणी काय मिळणार आहे,
डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर काय येणार आहे, बी ची किंमत आहे वजा दोन के कंसाचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे के गुणिले सी ची किंमत आहे सहा। या फक्त या ठिकाणी आपण काय केलं, किमती घातल्या। आता इथे लक्षात घ्या, वजा दोन चा वर्ग येणार आहे अधिक चार, त्यानंतर के चा वर्ग वजा सहा आणि चार या दोन संख्या आहेत म्हणून त्यांचा गुणाकार पहिल्यांदा आपण करायचा। चार आणि सहाचा गुणाकार येणार आहे चार सक चोवीस के, म्हणून या ठिकाणी मिळेल तुम्हाला वजा चोवीस के। आता पुढे काय करायचंय, तर ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आता आपल्याला माहिती आहे की दिलेल्या मुळांचं स्वरूप कसं आहे, वास्तव आणि समान, म्हणून मुळे कशी आहेत, मुळे आहेत वास्तव व समान आहेत। या ठिकाणी आपण याला डेल्टा म्हणूया आणि याला समीकरण एक म्हणूया। तर जर मुळे वास्तव आणि समान आहेत तर आपल्याला काय मिळणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला डेल्टा बरोबर काय घ्यावं लागेल, शून्य, म्हणून या ठिकाणी डेल्टा बरोबर येणार आहे शून्य। परंतु आपल्या डेल्टाची किंमत किती आहे समीकरण एक वर्ण, तर ती आहे चार के चा वर्ग वजा चोवीस के बरोबर शून्य। मग या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला काही सामायिक गोष्टी बाजूला फक्त काढायच्या आहेत। तर इथे जर मी चार सामायिक काढले तर काय मिळेल बरं, इथं चार इथे पण के आहे इथे पण के आहे, मग मी काय करते चार के सामायिक काढते, मग कंसामध्ये काय येणार आहे इथे के वजा चार सख चोवीस म्हणजे के वजा सहा बरोबर शून्य। आता अशा प्रकारे बघा इथे आपल्याला दोन पदं मिळाली म्हणजेच काय येणार आहे, म्हणून आपण म्हणू शकतो चार के बरोबर शून्य किंवा के वजा सहा बरोबर शून्य। म्हणून या ठिकाणी बघा के ची किंमत काय मिळेल, शून्याला कोणत्याही संख्येने भागत उत्तर येणार आहे शून्य, म्हणजे शून्याला जर चारने भागत उत्तर येणार आहे शून्य, मग के ची किंमत मिळाली शून्य। किंवा इथे के असाच ठेवला, हे वजा सहा पलीकडे गेल्यानंतर होणार आहे अधिक सहा। आता या उदाहरणामध्ये लक्षात घ्या मुलांनो, पहिली के ची किंमत मिळालेली आहे शून्य आणि दुसरी के ची किंमत मिळालेली आहे सहा। पण इथे लक्षात घ्या मुलांनो, जर आपण के ची किंमत शून्य घेतली तर या समीकरणामध्ये जर मी के ची किंमत जर शून्य घातली तर शून्यने या संपूर्ण पदाला जर गुणलं तर उत्तर काय येणार आहे शून्य, म्हणजे हे समीकरण कसं तयार होईल, मी या ठिकाणी समीकरण घेते। तर इथे आपण के ची किंमत शून्य घेतली हे संपूर्ण पद होणार आहे शून्य अधिक सहा बरोबर शून्य, मग या ठिकाणी काय येणार, मग सहा बरोबर शून्य। तर असं समीकरण हे वर्ग समीकरण दिसतंय का, नाही, म्हणून आपण या ठिकाणी के ची किंमत शून्य घेऊ शकत नाही। मग कोणती किंमत घ्यावी लागेल, म्हणून आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये के बरोबर फक्त सहा हीच संख्या घ्यावी लागणार आहे, म्हणजेच आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ काय मिळणार आहे सहा। आणि बघा अट काय होती, वास्तव संख्या आणि समान आहेत, मग ती दोन्ही मुळे काय असणार आहेत सहा आणि सहा। अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणामध्ये बघा के ची किंमत सहा घ्यावी लागणार आहे। तर आज आपण सराव संच 2.5 मधील उदाहरण क्रमांक सहा, उदाहरण क्रमांक सात मधील दोन्ही उदाहरणं आपण घेतलेली आहेत। उद्याच्या भागामध्ये आपण यावर आधारित तुमचा जो पुढचा भाग आहे तो आहे शाब्दिक उदाहरणांचा, तर ही शाब्दिक उदाहरणे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबणार आहोत, धन्यवाद।